ट्रेन बघितला ना, गणेशाय ब्रह्म विद्या प्रदान यस्या दस्या येते नाम विघ्न साधी करेचे तिरी एक असे मोरगाव तिथे नांदतो मोरया देवरा चला जाऊ यात्रेशी महापुण्या मनी इच्छले मोर विजय दत्तात्रेय क्षेत्र क्षेत्रपाल क्षेत्रात मोरगाव आता अभ्याय मोरगावच्या गणपतीची जी पाणी घालण्याची जी प्रथा आहे ती पूर्वापार आहे. पूर्वी भादवी उत्सव आहे तर मोठा आहे आणि माघ उत्सव हा जवळ फार म्हणजे मोळ्या गोसाव्यांची स्वारी दर 6 महिन्यांनी त्यांनी त्यांना जो प्रासादिक मूर्त मिळाली ती मूर्त इथं आणतात आणि त्यासाठी ह्या ग्रामस्थांना इथे आत्मन जाऊन दर्शन घेऊन गणेशाला प्राणी पाणी घालता येतं. आता काय झाले पूर्वी हे फक्त ग्रामस्थांसाठी होतं परंतु आता भाविक वाढल्यामुळं सर्व क्षेत्रातले लोक म्हणजे महाराष्ट्र सोडून गुजरात बडोदा तुमचं तामिळनाडू तेलंगणा ह्या सगळ्या लोकांना आता इथे माहीत झालं की आपल्याला इथं पाणी घ्यायला पाहिजे म्हणून हे लोक वर्षातून 2 वेळा इथं दर्शनासाठी येतात आणि गणेशाला पाणी सोडतात. हे स्थान जे आहे कपरी पहिले म्हणून तिथली सुरुवात ब्रह्मा विष्णू महेश शक्ती आणि सूर्यदेव पंचदेवीचं आपली पहिलं भोग म्हणून ह्याला ज्येष्ठ राजम ब्रह्मणाम ब्रह्मशक्ती म्हणजे सर्वांचा अधिपती होतो. मी देवराज चंद्रकांत ढाळे विश्वस्त चिंचवड देवस्थान ट्रस्ट आज माघ यात्रेच्या निमित्ताने देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक इथं आलेले आहेत. आज मोरगावचं स्थान म्हणजे अष्टविनायकामध्ये आद्य स्थान असतं. जेव्हा अष्टविनायकाची यात्रा आपण चालू करतो आणि शेवटसुद्धा इथेच करावं लागतो स्थानाला इतकं महत्त्व आहे. म्हणजे पृथ्वीवरचं पहिलं जर स्वयंभू मंदिर कोणतं असेल गणपतीचं सूर्यमृग त्यानिमित्ताने देश विदेशातून अनेक भाविक आदरून इथं आले आहेत. माघ यात्रेनिमित्त पहिल्यांदा असं असतं की माघ यात्रेमध्ये प्रत्येक भाविकाला गर्भगृहामध्ये जाऊन जल अर्पण करण्याचा भाग्य त्याला मिळत असतं. त्यामुळे मोठ्या संख्येने आज भाविक इथं उपस्थित गेले 4 दिवस जल अर्पण करण्याचा सोहळा चालू आहे. उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे भाविक लांबून इथे येत आहे आणि त्यांची व्यवस्था राखण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्थापन इथे चोखपणे त्यांची कामगिरी पार पाडत आहेत. ग्रामस्थांसाठी स्थानिकांसाठी वेगळी लाईन आपण इथे केलेली आहे आणि सगळी स्वच्छता असेल पाण्याची व्यवस्था असेल मोठ्या संख्येने आपण इथे केलेली आहे.